माझी 24 तास एक पाऊल पुढे। आणखीन एक धक्कादायक पुणेकरांसाठी बातमी आहे, पुण्यासाठी महत्त्वाची बातमी। पुण्याची संस्कृती बदलतीये याची चिंता आता वाटायला लागली आहे। पुण्यात हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आलाय। कल्याणी नगर मधल्या एका स्पावर छापा टाकून पोलिसांनी 4 थाई तरुणींना अटक केली आहे। गेल्या काही महिन्यातली ही 6वी घटना आहे। हाय प्रोफाईल सोसायटी मधला वेश्या व्यवसाय पुण्यात पुन्हा एकदा उघडकीला आलाय। कल्याणी नगर मधल्या स्पावर छापा टाकून पोलिसांनी 4 थाई तरुणींना अटक केली आहे। 31 ऑक्टोबर 2011 जुनी जोव्हा या रशियन तरुणीला 5-स्टार हॉटेलमधून अटक करण्यात आली होती। 19 नोव्हेंबर 2011 आजरा जान या काश्मीरी तरुणी आणि अभिनेत्रीला 5-स्टार हॉटेलमधून अटक झाली। 29 नोव्हेंबर 2011 पद्मजा बापट या अभिनेत्रीला कोंढव्यात बेड्या घालण्यात आल्या। 2 जानेवारी 2012 शैला डेडी या घानाच्या तरुणीला येरवड्यात अटक झाली। 4 फेब्रुवारी 2012 करोलीन माराया थासन या तमिळ अभिनेत्री आणि मॉडेलला अटक झाली। गेल्या 6 महिन्यातली ही आकडेवारी आणि या सगळ्यांवर आरोप आहे तो वेश्या व्यवसाय आणि सेक्स रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा। आता पुन्हा 4 थाई तरुणींना अटक झाल्यानं हा प्रश्न चव्हाट्यावर आलाय। या घटनांमुळे पुण्यात वेगळीच संस्कृती उदयाला येताना दिसतीये। वाढतं औद्योगिकीकरण, अनेक प्रांतातल्या लोकांची वस्ती, अशा अनेक कारणांमुळे असे व्यवसाय वाढल्याचा अंदाज आहे। थायलंडवरनं मुली या ठिकाणी आलेल्या आहेत पुण्यामध्ये आणि त्या कुठल्या तरी स्पामध्ये जाऊन मशाज सेंटरच्या नावाखाली किंवा स्पाय थाय थायलंडचा स्पेशल मशाज या नावाखाली प्रॉस्टिट्यूशनचा व्यवसाय करतात। ह्या 4ही मुली भारतामध्ये गेल्या 3 महिन्याच्या पिरियडमध्ये आलेल्या आहेत। येताना त्या टुरिस्ट व्हिसावरती आलेल्या आहेत, त्याच्यामुळे आम्ही त्यांना फॉरेनर्स ऍक्ट पण लावणार आहे। वेश्या व्यवसायाच्या निमित्तानं बदलणारी ही संस्कृती नक्कीच चिंतेत टाकणारी। मागील 6 महिन्यात उघडकीस आलेल्या या घटनांमुळे पुण्याची एक आता वेगळी ओळख पुढे येऊ पाहते। आयटी, वाहन उद्योग आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील भरभराटीबरोबरच पुण्यात एक वेगळी संस्कृती देखील रुजताना दिसते आणि सामान्य पुणेकरांसाठी ही बाब निश्चितच चिंतेची आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडवरचा, नितीन पाटोळे, झी 24 तास पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।